सर, विधान परिषदेची नावं जाहीर झालेली आहेत. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 5 नावं जाहीर झाली आहेत. विशेषतः आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की पंकजाताईंना विधान परिषदेमध्ये उमेदवारी दिली जावी. केंद्रीय भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलं आहे आणि त्यांचं नाव जाहीर केलं आहे, त्यामुळे आम्ही केंद्रीय भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो. या युतीत असं महायुती होणार असं दिसतंय एकूण यादीवरनं. म्हणजे काय तुम्हाला शंका असेल? राहुल गांधी हिंदूंना असं म्हणले की हिंसक आहेत, हिंसा करणार आहेत हिंदू, या शब्दावर म्हणजे अतिशय चुकीचं विधान, आक्षेपार्ह विधान, संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान करणारं विधान हे राहुल गांधी यांनी केलेलं आहे. लोकसभेमध्ये तमाम हिंदू समाजाला त्यांनी हिंसक म्हणणं हा हिंदू समाजाचा अपमान आहे. त्यांनी आपले शब्द परत घेतले पाहिजे आणि राहुल गांधींनी जाहीर माफी हिंदूंची लोकसभेमध्ये मागितली पाहिजे अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.